नमस्कार, मी संजीव साठे पाटील, आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. सध्या आपण आहोत अकलोली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी, आणि आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत तो परिसर आहे रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, म्हणजेच रामकुंड. या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत. या ठिकाणाहून आपण बघू शकतो की हा संपूर्ण परिसर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. या ठिकाणी आपण जर बघितलं तर गरम पाण्याचे कुंड आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सध्या आपल्याला या ठिकाणी साफसफाई केलेली त्याची दिसते आणि पाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या कुंडांचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरम पाणी या कुंडामध्ये येत असतं आणि ते सल्फरयुक्त पाणी, गंधकयुक्त पाणी असल्याचं मानलं जातं. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी येत असतात आणि त्यांची धारणा अशी आहे की या कुंडामध्ये, या पाण्यामध्ये जर स्नान केलं, आंघोळ केली, तर त्वचेचे जे काही विकार आहेत, रोग आहेत, ते नाहीसे होतात. आणि पाणी एवढं गरम असतं की अक्षरशः सुरुवातीला झऱ्यामधून आलेलं पाणी, पहिल्या कुंडात आलेलं पाणी जर आपण बघितलं तर अक्षरशः उकळतं पाणी बाहेर येत असतं. अशा पद्धतीची ही संपूर्ण रचना या कुंडांची आहे. देवाच्या नावावर जर भक्त येत असतील त्यांना सगळं द्यायचं त्या ठिकाणी. Yeah.
गरम आहे का गरम आहे गरम सध्या आपण आहोत अकलोली कुंडावर आणि या ठिकाणाहून आपण बघू शकतो की अकलोली गावाचं दृश्य या ठिकाणाहून दिसतंय आणि या कुंडांचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपल्याला जी समोर दिसते ती तांसा नदी आणि तांसा नदीच्या दोन्ही बाजूला आपल्याला साधारणपणे गरम पाण्याचे झरे आणि त्यापासून बनवलेले कुंड जर आपण बघितले तर त्याची संख्या जवळपास 25-30 पेक्षा जास्त असू शकते अशा पद्धतीचे कुंड या संपूर्ण नदीच्या परिसरामध्ये आपल्याला जागोजागी बघायला मिळतात आणि या तांसा नदीचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर या तांसा नदीच्या वरच्या बाजूला साधारणतः 20-25 किलोमीटर अंतरावर तांसा धरण याच नदीवर बांधलेलं आहे आणि त्या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा हा केला जातो आणि त्या तांसा धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स गुरुत्वाकर्षण पद्धतीनं पाणी हे मुंबईला सप्लाय केलं जातं पुरवठा केलं जातं आणि त्याच नदीच्या या परिसरामध्ये हे संपूर्ण कुंड आपल्याला बघायला मिळतात. आपण बघू शकतो सध्या तांसा नदीचं दिसणारं हे सुंदर असं दृश्य आणि याच नदीवर मोठ्या प्रमाणात गरम पाण्याचे कुंड आपल्याला बघायला मिळतात गरम पाण्याचे झरे बघायला मिळतात आणि या खालच्या बाजूला जर बघितलं तर साधारणपणे 30-35 किलोमीटर अंतरावर ही तांसा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि असं हे तांसा नदीचं दिसणारं दृश्य आणि अकलोली गावाचा हा संपूर्ण परिसर आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय. आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. Yeah.